हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत वटाणा बटाट्याची एक सुक्की भाजी, ज्यात आपण काही कांदा, लसूण किंवा टोमॅटो असं काही वापरणार नाही। ही अगदी झटपट तयार होते आणि मुलांच्या डब्यासाठी तर ही एक अतिशय उत्तम रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी इथे मी हे बटाटे अशा प्रकारे चिरून घेतले आहेत। एका पॅनमध्ये मी आता एक चमचा ऑइल ॲड केले आहे। ऑइल गरम झाले की त्यात आता आपण हे बटाटे जे चिरून पाण्यात ठेवले आहे ते बटाटे आपण यात ॲड करणार आहोत। बटाटे ॲड करून झाले की ते जरा तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। एक दोन मिनिट आपल्याला ही बटाटे व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण आता हे झाकण ठेवून जरा वेळ शिजू देणार आहोत। एक साधारणपणे एक 2 ते 3 मिनिट ह्याला चांगली वाफ येऊ द्यायची। 2 ते 3 मिनिटानंतर आता आपण ह्याचं झाकण काढायचे आणि त्यानंतर यात आता आपण ॲड करणार आहोत हिरवा फ्रेश वाटाणा। यात आपण ॲड करणार आहोत साधारणपणे जर एक वाटी तुमचा बटाटा असेल तर तुम्ही 1/4 वाटी इथे फ्रेश वाटाणा ॲड करायचा। हे चांगलं 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं पुन्हा एकदा तेलावर। त्यानंतर यात आता आपण मीठ ॲड करणार आहोत चवीप्रमाणे, थोडीशी हळद ॲड करणार आहोत आणि अगदी थोडे लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत। हे आता व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे। अगदी घाईच्या वेळेस किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही एक अतिशय सुंदर रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा। हे बघा आता हा बटाटा आणि वटाणा आपल्या चांगला तेलावर परतून झाला आहे। त्यानंतर आता आपण झाकण ठेवून ह्याला 1-5 मिनिट शिजू देणार आहोत। 1-2 ते 3 मिनिटानंतर आपण एकदा हे झाकण काढून चेक करायचे, यात थोडेसे पाणी ॲड करायचे आणि पुन्हा झाकण ठेवून आता आपल्याला हे पूर्णपणे मऊ शिजेपर्यंत कुक करायचे आहे। एक 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि हे बघा हे आपले बटाणा आणि वटाणा व्यवस्थित शिजले आहे। ह्यात आता आपण ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट। इथे अगदी थोडासा 1-2 टेबलस्पून आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। तो कूटही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हे एकदा व्यवस्थित मिक्स झाले की पुन्हा एकदा झाकण ठेवायचे आणि 1-2 मिनिट फक्त वाफ येऊ द्यायची आणि लगेच आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे। ही आपली बटाटा वटाण्याची भाजी अगदी तयार आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।